लोकसहभाग आणि जलयुक्त शिवार योजनेच्या कामानं दुष्काळ संपणार आणि दुष्काळ केवळ दंतकथाच राहणार असं प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. ते गोळेगाव येथील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. एक अतिशय महत्त्वाची आणि देशाला दिशा देणारी अशी ही बाब आहे असं मला वाटतं. मगाशी जसं सरपंचांनी सांगितलं की ज्यांचं छत्र हरपलंय अशांनी दुसऱ्यांचं छत्र व्हावं अशा स्वरूपाचा हा प्रयत्न ही अफलातून परमेश्वरच फक्त एवढं करू शकतो, देवदूतच करू शकतो. आणि म्हणून आपल्या रूपाने सर्व देवदूत आज या निमित्ताने या गावामध्ये जमा झालेले आहेत असं मला वाटतं. मराठवाडा नेहमी आपल्या दुष्काळामुळे व त्यातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे चर्चेत असतो, परंतु अशा परिस्थितीवर मात करून शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी देशातील काही सामाजिक संघटना समोर आल्या आहेत. त्यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे आश्रू पुसण्याच्या उद्देशानं मराठवाडाभर सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचं आयोजन केलंय. त्याचं उद्घाटन आज गोळेगाव येथे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर व जिल्हाधिकारी डॉक्टर निधी पांडे यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमापूर्वी जलयुक्त शिवार व पाणी आडवा पाणी जिरवा या प्रकल्पासाठी पूजाही करण्यात आली. खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव परिसरात डोंगरावर माथा दे पायथा शोष खड्डे आणि शेततळे तयार करण्याचं कार्य आज सकाळी 5 वाजेपासून सुरू करण्यात आलं होतं, ज्यात गावकरी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी श्रमदान केलं. मराठवाड्यातील 30 तालुक्यातील 2014 गावांमध्ये अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन भारतीय जैन संघटना यांच्या वतीनं सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. त्याची सुरुवात आज गोळेगाव येथे करण्यात आली. या स्पर्धेत 4 बक्षिसं ठेवण्यात आली आहेत, ज्यात प्रथम 50 लाख, द्वितीय 30 लाख, तृतीय 20 लाख व तालुक्याला 10 लाख असं पारितोषिकाचं स्वरूप असून जे गाव पाळण्यासाठी उत्कृष्ट नियोजन करेल त्या गावांना हे पारितोषिक देण्यात येईल. आज पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केलंय की दुष्काळ संपणार आणि दुष्काळ केवळ दंतकथाच राहणार, कारण लोकसहभागातून जलयुक्त शिवाराची इतकी कामं होतील की 2 वर्षात पाणीच पाणी होईल. देशाला जगाला दिशादर्शक ठरणारा असा हा कार्यक्रम जलयुक्त शिवार, ज्या कार्यक्रमाचं काही दिवस सरकारमध्ये असताना सचिव म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आणि यामध्ये असलेली भावना, मुख्यमंत्र्यांची भावना, सर्व पदाधिकाऱ्यांची भावना, लोकप्रतिनिधींची भावना ही अत्यंत जवळून पाहता आली, अनुभवता आली. आणि म्हणून निश्चितच या राज्यामध्ये पुढच्या राहिलेल्या 2-3 वर्षामध्ये दुष्काळ हा संपणारच आहे. दुष्काळ हा दंतकहाणीच बनणार आहे. हे राज्य पाणी पाणी पाहणार आहे आणि पाणी दिसणार आहे. आपणही काही दिवसामध्येच या गावामध्ये या भागामध्ये भरपूर पाणी पाणी आपण निर्माण करणार आहोत. या ग्रामस्थांचा सहभाग ज्या ज्या कार्यक्रमामध्ये लोकांनी सहभाग नोंदवलाय, आपला कार्यक्रम म्हणून उचललाय, असे सर्व कार्यक्रम यशस्वी झाल्याशिवाय राहिलेले नाहीत. आणि हा कार्यक्रम तर वादच नाही, हा सगळ्यात नंबर 1 लोकसहभागाचा कार्यक्रम असा समजला जातोय. आणि मला निश्चित असं वाटतं की या टोपोग्राफीचा फार मोठा फायदा इथं पडलेलं पाणी अडवण्यामध्ये, जिरवण्यामध्ये आणि इथला शेतकरी समृद्ध करण्यामध्ये होईल असा मला विश्वास वाटतो. आणि म्हणून म्हणतो, आता सांडावं थेंबथेंब पाणी, आता साठवं थेंबथेंब पाणी. जर थांब पाठवलं नाही, साठवलं नाही, अडवलं नाही, तर नाहीतर म्हणशील पाणी पाणी असं म्हणायची वेळ येऊ शकते. ही सगळी येऊ नये, म्हणूनच एक जलयुक्त शिवार नावाची एक वाणी झाली, आकाशवाणी झाली, जलयुक्त शिवार वाणी. आणि आता जलयुक्त शिवार वाणी होऊन अडविले थेंबथेंब पाणी, साठविले थेंबथेंब पाणी, अरे दुष्काळा आता तुझी दंतकहाणी, महाराष्ट्राने पाहिले पाणी, पाणी 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 पाणी, महाराष्ट्र पाणी पाहणार आहे, आम्ही ते दाखवणार आहोत. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर निधी पांडे यांनी आपले विचार मांडताना स्पष्ट केलंय की एकटेनं दुष्काळाला संपवायला हवं आणि गोळेगाव जे कार्य करेल ते दीपस्तंभाप्रमाणे इतरांना मार्गदर्शक ठरेल. जल जीवन है ये हम सब जानते हैं, परंतु गोड़ेगांव में एकीकरण के साथ, एकता के साथ मिलजुल कर हम किस तरह से अपने गांव की दशा और दिशा बदल सकते हैं, ये आज करके दिखाने का जो संकल्प आपने उठाया है उसके लिए हम सब की बहुत बहुत शुभकामनाएं. पानी फाउंडेशन ने और बीजेएस ने
जो एक सुंदर स्पर्धा शुरू करी है उसका घोषवाक्य ही अपने आप में बहुत पवित्र और भावपूर्ण है। हमें दुष्काल को हराना है, अपनी एकता के साथ, अपनी मेहनत के साथ, अपने सहयोग सहकार्य के साथ हम सब मिलकर एक कॉम्पिटिटिव स्पिरिट में किस तरह से दुष्काल को हरा सकते हैं, इसका संकल्प हमारे जिले के 91 गांव ने लिया है, 37 यहां पर और 54 फुलंबरी में। मैं सभी को इस मंच से शुभकामनाएं देती हूं कि वो इस स्पर्धा में जरूर दुष्काल को मात देंगे। साथ में आप लोग दीप स्तंभ होंगे हमारे बाकी गांवों के लिए कि वो भी इसी तरह से मिलकर इकट्ठा होकर दुष्काल को दूर करें और हमारे महाराष्ट्र को टैंकर मुक्त करें, जो स्वप्न सामान्य सीएम साहब ने देखा है हमारे महाराष्ट्र के लिए। गोळेगाव येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मराठवाड्यातील 300 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आणलं होतं। त्यांना परिस्थितीशी झुंज देण्यासाठी आणि नवीन विश्व निर्माण करण्याच्या उद्देशानं मार्गदर्शन करण्यात आलं। कार्यक्रमाप्रसंगी आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी डॉ निधी पांडे, सत्यमेव जयतेचे सत्यजित भटकळ, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे अर्दळ, भारतीय जैन संघटनेचे प्रफुल्ल पारेख, गौतम संचेती, विभागीय उपायुक्त विजय कुमार फड, सुरेश बेदमुथा यांसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते।